नमस्कार, प्रीती किचन मध्ये आपलं स्वागत आहे। तर आजची आपली रेसिपी आहे लिंबाचं लोणचं। खूप छान लागतं आणि बरेच दिवस टिकतं। चला तर मग काय साहित्य घेतलं ते पाहूया। इथे मी लिंब घेतलेले आहेत 15 ते 20 छोटे लिंब होते आणि पातळ सालवाले लिंब घ्यायचे लोणच्यासाठी। हे बघा साल किती पातळ आहे। तर एका लिंबाची मी 8 फोडी अशा करून घेतलेल्या आहेत बिया सगट। आणि इथे आपल्याला मेथीचे दाणे लागणार 1/2 वाटी, हळद चवीनुसार, मीठ, लाल तिखट आणि मोहरी 1/2 वाटी। गॅस लावून घेऊया, पॅन छान गरम होऊ द्यायचं आधी। पॅन गरम झालेला आहे, आता मेथी छान खमंग भाजून घ्यायचे आहेत। मेथी भाजल्या मातीत काढून घेऊया। आता यामध्येच मोहरी आपल्याला भाजून घ्यायची। मोहरी छान खमंग भाजून झाल्यात, गॅस बंद करायचा आहे आणि बाउलमध्ये काढायचं। मेथी आणि मोहरी हे थोडंसं थंड होऊ देऊया। मिक्सरचं भांडं घ्यायचं आहे आपल्याला, त्यामध्ये मेथी थंड झाल्या आहेत आणि खमंग अशा भाजलेल्या आहेत। त्या थोड्याशा जाडसर मिक्सरला वाटून घेऊ। मस्तच हे बघा, अशाच पद्धतीने आपल्याला जाडसर हवं आहे लोणच्यासाठी। वाटीत काढून घेऊया। आता मोहरी हे मिक्सरला जाडसर वाटून घ्यायची आहे। हे आपण जाडसर वाटून घेतलेलं आहे, हे काढून घेऊया। तर एक ताट घ्यायचा आहे, त्यामध्ये आता हे सर्व लिंबाच्या फोडी आपल्याला टाकायच्या। लिंब स्वच्छ धुवून कॉटनच्या कपड्याने पुसून नंतरच आपण कापलेले आहे। तर यामध्ये मोहरी, हळद, लाल तिखट, मीठ, मेथी दाणे। आता सर्व आपल्याला हाताने मिक्स करायचं आहे। पूर्ण 1 जून वास खूप सुंदर येतोय लोणच्याचा, असं छान फोडेन ना असं चोळायचं हातानं। लिंबाचं लोणचं आपलं झालेलं आहे। बरणी स्वच्छ धुवून आपण पुसून घेतलेली आहे, त्यामध्ये लोणचं भरायचं।
पूर्ण आपण भरून घेऊया लोणचं. चला तर मग लिंबाचं लोणचं आपलं तयार झालेलं आहे. 2 दिवसांनी याच्यामध्ये तेल गरम करून टाकलं तरी चालेल आणि असंही अप्रतिम लागतं लोणचं. स्पेशल लिंबू लोणचं आपलं तयार झालेलं आहे. रेसिपी आवडली असेल तर नक्कीच करून पहा आणि नवीन कोणी व्हिडिओ पाहत असेल तर माझ्या व्हिडिओला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा आणि बेल आयकनचं बटन दाबायला विसरू नका. चला तर मग बाय.